वाहतूक व रहदारीला अडथळा होणार नाही असा स्टेज मारणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना 24 तासात परवाना दिला जाणार आहे. त्यासाठी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या पुढाकारातून आयुक्तालयात एक खिडकी योजना सुरू केली आहे. कोरोनाच्या 2 वर्षाच्या संकटानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार आहे. 31 ऑगस्ट पासून गणेशोत्सवाची सुरुवात होईल. शहरातील गणेशोत्सव मंडळांना परवान्यासाठी महापालिका प्रत्येक पोलीस ठाण्याचे हेलपाटे मारायला लागू नयेत म्हणून पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी आयुक्तालयात एक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचे उद्घाटन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आले. त्या ठिकाणी महापालिकेचे 2 प्रतिनिधी, वाहतूक शाखेचे अधिकारी, संबंधित पोलीस ठाण्याचा कर्मचारी आणि धर्मादाय आयुक्तालयांचा 1 कर्मचारी असणार आहे. त्या ठिकाणी मंडळांना परवान्यासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज केल्यानंतर पोलीस व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या ज्या ठिकाणी स्टेज तथा मंडप टाकणार आहे त्या जागेची पाहणी केली जाईल. त्यांना रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांसह पादचाऱ्यांसाठी जागा सोडावी लागेल. त्यानंतर संबंधित मंडळाला 24 तासात परवाना मिळेल अशी व्यवस्था पोलीस आयुक्तालयाकडून केली आहे. सध्या पोलीस ठाणे स्तरावर गणेशोत्सव मंडळाच्या बैठका सुरू आहेत. कोरोनापूर्वी ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात होता तसाच यंदाही हा उत्सव साजरा होईल. मंडप टाकताना रस्त्याला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. मंडळांना कमीत कमी वेळेत परवाना मिळावा म्हणून आयुक्तालयात एक खिडकी योजना सुरू केली आहे.